1 डिसेंबर पासून जागतिक एड्स दिन महिना साजरा होत असून यानिमित्त विविध ऑनलाईन स्पर्धा तसेच एड्स जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी महानगर न्यूजला माहिती दिली. आज जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2020 या दिवशी आपण एक थीम डेव्हलप केलेली आहे, ग्लोबल सॉलिडॅरिटी आणि शेअर रिस्पॉन्सिबिलिटी. या निमित्ताने जागतिक एड्स दिन आज 1 डिसेंबर आपण अतिजोखमीचे जे काही गट आहे, जागा आहेत, स्थलांतरित कामगारांचे जे काही विषय आहेत, ते 1 ते 31 डिसेंबरपर्यंत या सर्वांना आपण जनजागृती करून त्यांना जिल्हा तालुका स्तरावर मोहीम करून त्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत त्याच्याही तपासणी करता त्यांना प्रोत्साहित करण्यात येणं, जे काही उपचारापासून दुरवले त्यांना उपचार प्रोव्हाइड करणं, उपचारात खंड पडलेला असेल अशा सर्वांना पुन्हा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाशी जोडण्याकरता ही जनजागृती उपक्रमाद्वारे आपल्याला करण्यात येत आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त राबवण्यात येणारे मुख्यतः जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या HIV संसर्ग प्रभावित भागात व गटात तसेच जिल्ह्याच्या रिस्क प्रोफाईलनुसार राबवण्यात येत आहे. या महत्त्वाचा प्रोग्रामचं मेन फलित म्हणजे 90-90-90, याचा अर्थ असा की 90% लोकांपर्यंत आपण पोहोचणं, 90% लोकांपर्यंत आपण उपचार पोहोचवणं, त्याचबरोबर 90% लोकांकडनं हे सगळ्या कंटिन्युटी किंवा त्यांना उपचार मिळतात का नाही ते पाहणं आणि त्याचबरोबर 90% लोक पूर्णपणे बरे करणं ह्या दृष्टीने आपल्याला उद्देश गाठायचं आहे. त्या माध्यमातून आपण फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या निमित्ताने हे सगळीकडे आपण जनजागृती करून आपण त्यांची माहिती आपल्याला पोहोचवत आहे. त्याचबरोबर या निमित्ताने हे ज्या पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑनलाईन स्पर्धा, त्याच्यानंतर आपल्याला जे काय असेल ते सेल्फी स्टँडद्वारे HIV जनजागृती, मुख्य चौकात होर्डिंग बसवणे, HIV एड्स सेवा सुविधाची माहिती आकाशवाणीवरून आपण ते देणार आहोत. व त्याचबरोबर ह्या इतर सर्व ह्या डिझाईन स्पर्धा, जनजागृतीकरता दिलेला व्हिडिओ संदेश यालासुद्धा आपण पारितोषिके आणि या इतर गोष्टीसाठी आपण त्यांना बक्षिसं वगैरे देऊ, त्यांचं प्रोत्साहन ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण करणार आहोत. या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या 1 डिसेंबरचा जो काही एड्स दिन आहे त्यात सर्व लोकांनी सहभागी व्हावं, स्वतःची तपासणी करून स्वतःचं HIV स्टेटस जाणून घ्यावं, ज्यांना असेल त्यांनी न घाबरून जाता पुढे येऊन हे सर्व ट्रीटमेंट मोफत आहे जिल्हा रुग्णालय व तसेच काही इतर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा ही आपली तपासणी होऊन या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे न भीता न घाबरता आपण पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टीची आणि पूर्णपणे ह्या आजारावरती आता नियंत्रण आपण ठेवू शकतो. यापूर्वीच्या घटनेमध्ये असं होतं की ह्या आजाराला लोक घाबरून पुढे येत नव्हते, एक तर सोशल आपण जे म्हणतो किंवा स्टिग्मामुळे हे लोक पुढे येत नव्हते, तर आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि ह्या रुग्णांना आपण एक सामाजिक स्तरावर वेगळा दर्जा आपण चांगल्या पद्धतीने ह्यांना आपण करत आहोत. ह्या माध्यमातून अशा जे काही रुग्ण असतील त्यांनी पूर्णपणे ह्याचा फायदा घ्यावा, सगळी ट्रीटमेंट घ्यावी, वेळोवेळी ह्या गोष्टींचा सगळा उपभोग तुम्ही घेऊ शकता आणि इतरही आपल्या लोकांना किंवा इतर जे काही आपल्या माहितीतले लोक असतील त्यांनाही ह्या निमित्ताने तुम्ही सुचवा आणि ह्या 1 डिसेंबरनिमित्त सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन ट्रीटमेंट किंवा इतर उपचारामध्ये जे काही आपल्याला गरज असेल त्याप्रमाणे त्याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो.